भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट। 1 मई से 3 मई तक भुसावल बंद का आह्वान भाजपा आमदार व कार्यकर्ता ने 29 अप्रैल को किया था, पर माजी आमदार संतोष चौधरी ने इसका विरोध कर जनता से बंद न करने का ऐलान किया था। वही आज राज्य सरकार की तरफ से केसरी राशन कार्ड धारकों को राशन 1 मई से शुरू हुआ है। वही देख सचिन संतोष चौधरी ने सभी राशन दुकान का सर्वे किया के दुकान बंद तो नहीं है। वो जनता से और राशन दुकानदार से आह्वान किया है कि भुसावल बंद अफवाह का पालन न करे। वो सभी लाभधारकों को 1 मई से 5 मई तक राशन दुकानदार राशन दे। वो जनता से आह्वान किया है कि जो लॉकडाउन शासन ने दिया है उसका पालन करे, वो अफवाह वाले लॉकडाउन का पालन ना करे। बीके टाइम न्यूज लाइव के लिए कालू शाह की रिपोर्ट। हमारे साथ बने रहे, अपने शहर और परिसर को साफ रखे और कोरोना वायरस से बचे। धन्यवाद। हेलो सचिन संतोष चौधरी, आपला सर्व भुसावळ तालुका व शहर सर्व नागरिकांना विनंती करतो की आज जे 1, 2, 3 तारखेचं जे बंद हे शासकीय नसून हे एक अफवा आहे, याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये। आपण लॉकडाऊन पाळायलाच पाहिजे। जो लॉकडाऊन शासनाने नियमित केलेला आहे तो आपण 100% पाळायला पाहिजे। सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे। परंतु सर्व जे केसरी कार्डवाले आहे ज्यांची वाटप स्वस्त धान्य दुकान जे आपण बघू शकता, आम्ही पूर्ण भुसावळचे स्वस्त धान्य दुकानांना भेट देतो आहे। त्यांना सर्वांना विनंती करतोय की जे गोरगरीब नागरिक आहे ज्यांना केसरी कार्डवरती 1 तारीख ते 5 तारीख इतकाच कालावधी शासनाने दिलेला आहे, त्यांना हे स्वस्त दरामध्ये धान्य मिळणार आहे। तर काही लोकांना आहे ते देवाचं त्यांना माहिती, पण सर्व धान्य दुकानदारांना एकच विनंती आहे व जे केसरी कार्ड होल्डर आहे त्यांना विनंती आहे की आपल्या जवळचं जे तुमचं धान्य दुकान नंबर आहे तिथं जाऊन तुम्हाला स्वस्त धान्य तुम्ही घ्यावं तिथून। आणि कुठलीही अडचण आल्यास आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नगरसेवक पदाधिकारी प्रत्येक जे अधिकारी आहे, मग प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, डेप्युटी साहेब असतील, कुठली अडचण असली तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आणि कुठलाच धान्य दुकानदार हे दुकान बंद ठेवू शकत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। आणि जोही धान्य दुकानदार ह्या 5 दिवसामध्ये दुकान बंद ठेवेल व नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने किंवा जो शासनाचा आणि गरिबांचा धान्य आहे ते कुठेतरी गहाळ करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची क्यू केली जाणार नाही। पूर्ण प्रशासनाला आम्ही तक्रार केलेली आहे। आता मी प्राण साहेबांकडे तक्रार देऊन आलेलो।